नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा, मी सहशिक्षक SR शेळके, विषय मराठी, वर्ग चौथा, लेक्चर 17, टॉपिक 11, नाखवा दादा नाखवा दादा। तर आज आपण नाखवा दादा ही कविता पाहणार आहोत। तर या कवितेमध्ये ही कविता वसुधा पाटील यांनी लिहिलेली आहे। तर नाखवा दादा म्हणजे कोण? होडी वल्हवणारा, किंवा त्याला आपण नावाडी म्हणतो। तर या कवितेचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, त्याआधी आपण कविता एकदा वाचन करू। नाखवा दादा खाडी पल्ल्याड नेहाल काय, खाडी पल्ल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय। खाडी पल्ल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान। हिरव्या रानी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल। फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, उन्हात त्यांच्या संगे नाती पक्षी आपले फुलवून अंग। पाना पानात दवबिंदू, दवबिंदूचे हिरे लाक, कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक। आभाळात रंगीत ढग, ढगा मागे इंद्रकमान, कमानीवर घेऊन झोके पाहायची आहे खाडीची शान। नाखवा दादा खाडी पल्ल्याड नेहाल काय, सोनसळ्या कवडशा न नेहून चालेल काय। नाखवा दादा खाडी पल्ल्याड नेण्यासाठी काय घ्याल, काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे गाल। तर अशा पद्धतीची ही कविता, तर या कवितेचा आपल्याला अर्थ अगोदर समजून घ्यायचा आहे। नाखवा दादा खाडी पल्ल्याड नेहाल काय, खाडी पल्ल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय। म्हणजे एक लहानसा मुलगा त्या नावडी दादाला, ते होडी वल्हवणारा जो असतो त्याला काय म्हणतो? अहो नाखवा दादा, खाली मला त्या खाडीच्या पलीकडे नेहाल काय, मला त्या खाडीच्या पलीकडे जायचं आहे, मला नेताल का? तर मग तो खाडी पल्ल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय, मग त्या ठिकाणी तो नाखवा दादा त्याला विचारतो, अरे सोन्या, यावेळी तुझं त्या खाडीच्या पलीकडे काय काम आहे ते मला सांग। खाडी पल्ल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान। त्या ठिकाणी तो मुलगा म्हणतो, खाडीच्या पलीकडे उंच उंच डोंगर आहेत आणि त्या डोंगरावर हिरवं हिरवं रान आहे, आणि सकाळी सूर्याची जी कोवळी उन्हं त्या ठिकाणी पडतात, आणि ज्या ज्यावेळेस ती कोवळी उन्हं त्या माळ रानावर पडतात त्यावेळीस ते रान किती सुंदर दिसते ते मला पाहायचं आहे। हिरव्या रानी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल। म्हणजे हिरव्या रानी, त्या हिरव्या रानामध्ये पांढरे शुभ्र ससे आहेत, आणि त्या सशांचे जर डोळे आपण पाहिले तर सशांचे डोळे लाल आहेत, आणि इतके लाल आहेत की त्या लालिमेला पाहून गुंजा देखील आपलं काय करतील, गाल फुगून रुसून बसतील। आता गुंजा म्हणजे काय? गुंजेचं एक झाड असतं आणि त्या झाडावरील त्या लाल बिया। फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, उन्हात त्यांच्या संगे नाती पक्षी आपले फुलवून अंग।
त्या ठिकाणी फुला फुलावर सोनेरी रंगाची वेगवेगळ्या रंगाची फुलपाखर त्या ठिकाणी बागडताना मला पाहायची आहे. त्याचप्रमाणे पक्षी सुद्धा त्या फुलांबरोबर आपलं पंख पसरून त्या ठिकाणी उन्हात नाहताना मला पाहायची आहे. पानापानात दवबिंदू, दवबिंदूचे हिरे लाख, कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक. पा त्या ठिकाणी जे पानं आहेत त्या पानापानामध्ये दवबिंदू साचलेला आहे आणि त्या दवबिंदूचे लाखो हिरे मला चमकताना पाहायचे आहेत. आणि सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये त्या आभाळाचे निळे पंख मला झगमगत आहे. आभाळात रंगीत ढग, ढगा मागे इंद्रकमान, कमानीवर घेऊन झोके पाहायची आहे खाडीची शान. म्हणजे त्या ठिकाणी आभाळामध्ये निरनिराळे रंगीत ढग तरंगतानी दिसत आहेत आणि त्या ढगामागे इंद्रधनुष्य उमटलेला आहे आणि त्या इंद्रधनुष्याच्या कमानीवर बसून मला काय करायचे, झोके घेत घेत मला त्या ठिकाणी खाडीची शान पाहायची आहे, खाडीची शोभा पाहायची आहे. नखवा दादा खाडी पल्ल्या न्याहाल काय, सोनसळ्या कवडशा न नेहून चालेल काय. तर त्या ठिकाणी अरे अहो नखवा दादा, मला तू खाडीच्या पलीकडे न्याहाल काय, नेशील का. मग यावर नखवा दादा सोन्याला म्हणाले, अरे माझ्या सोन्या, सोनेरी कवडशा, तुला खाडी पलीकडे न नेऊन मला चालेल काय, तुला न्यावंच लागेल. मग तो म्हणतो, नखवा दादा खाडी पल्ल्या नेण्यासाठी काय घ्याल, काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल. मग नखवा दादा त्याला म्हणतो, मी तुला खाडी पलीकडे घेऊन जातो पण तुझ्याकडून मला काहीच नको, फक्त मला तुझे पापीसाठी गुबरे घाल, मला एक पापी द्यायची, गुबरे जे गाल आहे त्याची काय घ्यायची, पापी घ्यायची. धन्यवाद. नेक्स्ट लेक्चर 18 मध्ये आपण 12वा पाठ वाटाड्या पाहणार आहोत.